आपण पाहत आहात इन गोवा 24 तास. शांतता आणि सांप्रदायिक सलोख्याच्या बाबतीत गोवा हे उर्वरित भारतासाठी एक उदाहरण आहे. या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा बिघडवून राजकीय नेते बनू पाहणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत गोव्यातील जागरूक नागरिकांनी आझाद मैदानावर जागृती केली. त्यांनी थंय ते सापीन केले आणि तो थंयसून बिघडत आहा. किती त्यांनी किती केला, आता कशी तरी कम्युनल राईट करून शाईन जावपाक, किती जावपाक शाईन. शाईन म्हणलं किती म्हणतात, हा फार्मर झालो बाबा, एक इशू काढलो, इशू काढलो का काढ तू बाबा, इशू कितले काढ रे बाबा. आमचे मरे एम्प्लॉयमेंट खूप असा, भुरग्यांचे काम ना, त्यांच्याकडे रोड सारखे ना, त्याचे इशू काढ रे बाबा शाण्या. हा भुरग्यांक जॉब सुद्धा ना, बायले तू म्हणता मरे बायल्या बायल्या मग तू आपले मरे आपल्या लोकांक मरे स्थानिक कर, त्यांना बिझनेस वाढव, हे किती तरी कर मरे तू. तू फक्त मरे ते मेन इशू असतात पण हिंदू मुस्लिम करपाचे, जातीचे रक्षण करपाचे आणि आपल्या पोटा भरपाचे. त्यांना पेमेंट पडता मला खबर असा सगळं भीतर. हा हांव किती म्हणून सांगू शकता, त्यांच्यानी किती एकदा मिटींग केला 26 काणकोणा जुलूस नका म्हणून. ओके तुमचे किती भेदभाव असलेले बाबा आमचे मुस्लिम भावाकडे, मरे तुम्ही तुम्ही वसया त्यांच्याकडे, सॉल्व करा. हा ते तुम्ही मरे मेजॉरिटी असा, हिंदू भाव तुमची मेजॉरिटी असा थंय, आणि हे आमचे तुम्ही धाकटे भाव समजून मरे आमचे मुस्लिमांकडे वांगडा भरून जाय. किती आयज फाल्यां मरे कोण पळयना, कोरोना आमकां कोरोनान आमकां दाखोवन दिल्या, कोरोना आमकां सारकें दाखोवन दिल्या बाबा, कोण 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 कोणाक हेल्प करता म्हणून. अरे इतले जावन सुद्दां देवान मारून सुद्दां मरे तुमकां आतां अजून मात्ते तुका हातले येवना रे सम्राट भगत. तुवें आनी तो दिलीप देसाय, आमचो विराज देसाय, सॉरी विराज देसाय मरे, हेंच्यानी एक प्लॅन केला, प्लॅन केला सम्राट जो भगतचो. मरे फक्त एकूच स्टेटमेंट आलो, कित्याक खबर तुका, हेट म्हणलें हेट, मुस्लिम आनी हिंदू जावं म्हणलें जावं, झुगडी जावं, आं दंगे जाता जावं म्हणलें जावं, आं रक्तपात जाता म्हणलें जावं. तो कसलो मनीस रे रक्तकपात, तो तूं कोण रे तूं, तूं स्थानीक, तूं काणकोणाचो स्थानीक. आरे काणकोणाचो हिस्सो हे कितें रे, काणकोणाचे क्रांतिकारी लोक मरे तुमचे, त्याचे आजेचे आणि त्याच्या बापाची हिस्ट्री काढली आम्ही सारखे मरे, ते भांगार मनीस मरे ते. आणि तूं जाला कितें रे तूं सम्राट, तुका मात्ते तुका आसा आसा, तूं मरे काणकोणाच्या लोकांक घेवन मरे सारखे स्ट्रॉंगली रावपा आसले तुवें, तुवें मरे थंय हिंदू मुस्लिम लायलो, तुवें मरे ते बाजार बंद केले मरे धमकी देऊन लोकांक. अरे सुई दाखयता आणि दांडो दाखयता, दांडो झालो आता मारले मरे तुमच्यानी. आता विराज देसाई हेनी उजो पेटलो आणि विराज देसाईन मरे भजन केलं, नाही का मारलो मरे आमच्या मुस्लिम भावाक मरे. म्हणल्यार तुम्ही जर उजो पेटा पण टिकी पेटा पण टिकी, आता लागले टिकी मरे सारखी थंय. आता आम्ही किती म्हणता, विराज देसाईन मरे किती मारले पण अटेम्प्ट टू मर्डर, तिने अटेम्प्ट टू मर्डर केला, तिथे आम्ही FIR रजिस्टर केला ऑलरेडी, आम्ही त्याच्यावर झगडतले, आम्ही सोडचे ना. आमचे आमचे मुस्लिम भाव विचारता बाबा तुम्ही सोडतले, आम्ही कोणाक सोडचे ना, पळय आम्ही मरे जाती धर्माचार केन्नाच ना. आमचे हिंदू भाव आणि क्रिस्तांव भाव आम्ही सदांच असता, आम्ही खंयचे इशू असू आम्ही मरे लढाई करपाक मरे फुडें असता. तुमकां आमची हिस्ट्री सांगपाची गरज ना, लढाई आम्ही मरे हितून इंडिपेंडंट डे मरे आम्ही किती आमचे आवयती दिल्या पळय, तुमकां सांगपाची गरज ना. सगळे मरे तुम्ही खंय पळय हांगाचे नांवां पळया आनी थंय इंडिया गेटाचे नांवां पळया तुमी, पळय मागीर दिल्लीचे तुमी इंडिया गेटाचे थंय नांवां पळया. आमचे नांव मरे सदांच आसता, आमी मरे फाटी सरना, आमी मरे हिंदू आनी कॅथलीक म्हणून मोगान येता. आनी हे जे राजकारण करता पळय, हे जे संघटना भायर हाडल्या पळय, भायले संघटना, आं हांकां फक्त राजनितीक मरे कांय ना, हांकां पेमेंट कोण दिता आमकां खबर आसा, खंयची एक मॅडम ताका पेमेंट दिता सगळ्यांक, पेमेंट तुमी घ्या आनी तुमी दोंगा करा म्हणून. आनी आयज जे जाल्या पळय, हो जो मनीस आसा विराज देसाई, अरेस्ट आमी केला काणकोण कोंकणी आमी गेल्ले, ताका लागून ताका मरे SP ताका हाडून मरे ते दुसरे दिसा भितर बसयला. हांव कितें म्हणटा, सम्राट भगताक कित्याक अरेस्ट करूं ना अजून. आलोक कुमार जी द DGP एंड वी हॅव ऑलरेडी ब्रीफ्ड हिम, आय हॅव टोल्ड हिम वन थिंग, द थिंग्स वॉट विच हॅव हॅपन ऑन द 26 सप्टेंबर, 24 सप्टेंबराक जी घटना जाली जाली काणकोण, ती खूब दुखीची आसा. इट हॅज हर्ट द सेंटिमेंट्स ऑफ ऑल द वुमन्स, नॉट ओनली वन कम्युनिटी. See, I'm a Roman Catholic and I'm come to give my support here. Why? Because it has hurt our sentiments. What we demand in Goa, Goa is known not only for its scenic beauty and beaches and temples and churches and mosques. Goa is known for Goenkarpan. Ata amka jaupa aili 40 varsha, but you know, we have never seen in Goa that there was some discrimination for Muslim or Hindu or Christian, or never the things what has happened in UP and BR. UP, BR, आम्ही ऐकताले तलवारी घेऊन मारप,
आनी किदें करप. पर मणिपुरान किदें जालां तें तुका तुमकां खबर आसा. हांव इतलेंच सांगलें डीजीपीक, सी आय एम कम हियर टू बी द मॅसेंजर ऑफ पीस बिकॉज आर कॉन्स्टिट्युशन सेज आर डॅमोक्रेसी. डॅमोक्रेसी कितें म्हणटा, वी हॅव ऑल द रायट. द वे यू वॉन्ट टू ड्रेस अप यू आर अलावड टू, द वे यू वॉन्ट टू ईट यू आर अलावड टू, द वे यू वॉन्ट टू रोम यू आर अलावड टू. आनी दीस इज रॉंग बिकॉज दीस इज क्रिएटींग कम्युन्युअल डिसहार्मनी. आमकां कम्युन्युअल हार्मनी जाय. तुमी हें करता, कॉन्स्टिट्युशन कितें म्हणटा, रायट टू प्रोफेस एनी रिलीजन एनीथींग यू आर गोईंग, दीस इज अनडेमोक्रेटीक वॉट इज हॅपन. आनी वस म्हणटा ते तो व्हिडियो हांवें पळयलो, ही इज टॉकिंग अबावट तलवार. आरे बाबा, वेर वीच जनरेशन यू आर इन, यू आर इन गोवा, तलवारचे उलयता. बाबा हांव तांगेर वचून बिर्याणी खावपाचें मनीस, तो आमगेर येवन क्रिसमसाक नेवरी खातलें, हांव तांगेर वचून कोणागेर हांव खतखतें खातलें. आमी असली कल्चरांत पडनात आनी तुमी हें करनाकात. तुमी इन्सायट करतात, यू आर प्रोवोकींग, यू आर ट्रायींग टू इन्फ्यूज हेट्रेड इन द मायंड्स ऑफ द पीपल. हांगा इतले मुस्लीम बावयल्ले आसा गोंय साकून, कोणेंच म्हणुना आमी तांकां तलवार घेवन दाखयतलें, आमी कितें उणें ना, कोणेंच म्हणुना. पयल्यान पळय गुलाब घेवन आयला, हे गुलाब तांकां दिवपाक. आनी फाल्यां गांधीचो दीस, गांधी जयंती. गांधीन कितें सांगिल्लें, गांधीन कितें, नॉन वायलंस, ही बिलीव इन नॉन वायलंस. सो वी हॅव टोल्ड. आनी एक सांगूं सोदता ते भगत बाबा, अरे भगत कितें उलयता कितें तूं, बायलांनी हिजाब घालप ना आनी कितें, तेणी तोपी घालून भायर सरप ना, आमच्या घरा कडेन तलवार आसा पूण तलवारे आमी यूज करपाक विसरूं ना, तूं कितें सांगूंक सोदता. एज एनीबडी स्पोकन, आतां फाल्यां म्हाका जाय, हांव क्रिस्तांव, म्हाका ड्रेस घालून म्हाका बिचार वचूंक जाय, म्हाका शॉर्ट्स घालून बिचार वचूंक जाय. नो अदर रिलीजन कॅन से यू कान नॉट वेर शॉर्ट्स, यू आर नॉट सपोज टू वेर दॅट शॉर्ट ड्रेस. ऑर कॅथलीक कॅन नॉट से टू मुस्लीम, कॅन नॉट से टू कॅथलीक यू आर नॉट सपोज टू इट वर्क, ऑर हिंदूज आर नॉट सपोज टू से यू आर कॅनॉट इट बीट. नो, रायट ऑफ रिलीजन, रायट टू प्रोफेस, कॉन्स्टिट्युशनान हो रायट दिला, तुमी रायट करपाक कोण रे. आमी जाय तो एक काम करता. हांव एक्चुली वाळपय ह्या गांवांतलो, कारण वाळपयन सुद्दां जायते मुस्लीम आहा, पण आमी हे केन्नाच करूंक दिना की मुसल, हिंदू आनी कॅथलीक हे पयस करूंक दिना, कारण आमी सगळे एकठांय रावता. तशेंच हांव हे जे कोणी कितें उलयलां पळय, भगत भगताक हांव इतलेंच सांगूंक सोदतां, तूं मुस्लीम, हिंदू, कॅथलीक अशें करूं नाका, कारण कितें आमकां हांगासर पीसफुली रावपाक जाय गोंयांत. आनी गोंयान हें अशें जायना, पूण हें कोणाचो तरी तकलेन कितें तरी घालून हें हांगासर हें करता, पॉलिटिक्स करता हें म्हाका दिसता. आनी हें पॉलिटिक्स अशें जावपाक जायना, कारण आमी जे गोंयचे जे हिंदू आनी कॅथलीक किंवा मुस्लीम जे भाव आहा, हे एकठांय आहा, आजून पासून एकठांय आहा. पूण हेतून हे जे कितें घालूंक सोदता पळय, हे पॉलिटिक्स लोक आमच्या भितर कितें झगडी, ती झगडी घालूं नाका. आनी हांव गोंयच्या सीएमाक सांगूंक सोदता की तुमी जे कितें ह्यो जो हें जें कितें चल्लां पळय, हें तुज्या हातीन येता, तूं होम मिनिस्टर, तुवें हेजेर बारीक लक्ष दिवं, हें जें कितें आहा पळय हेजेर बेगींतल्या बेगीन तोडगो काडचो.